पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा दिलाय. काँग्रेस सत्तेत आल्यावर देशातील 20% गरीब कुटुंबियांच्या खात्यात वर्षाला 72,000 रुपये जमा करण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच आपल्या या निर्णयामुळे देशातील 5 कोटी कुटुंब आणि 25 कोटी लोकांना फायदा होणार असल्याचाही दावा त्यांनी केलाय. यावेळी केंद्र सरकार केवळ दलितांना मदत करत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. हिंदुस्तान के 20% सबसे गरीब परिवारों को शॉक मत होना, अभी धमाका बजने जा रहा है. 20% सबसे गरीब परिवारों को हर साल 72,000 रुपए देने जा रही है. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. तसेच उमेदवारांचे अर्ज भरण्याची लगबग देखील सुरू आहे. यातच या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण या दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले. तसेच अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही उमेदवारीचे अर्ज दाखल केले. तर सोलापूर मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर आणि भाजपाकडून डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनीही उमेदवारीचे अर्ज दाखल केले. मतदारसंघात काँग्रेसकडून खासदार अशोक चव्हाण की अमिता चव्हाण यांची उत्सुकता अखेर संपली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले. काँग्रेसने जाहीर केलेल्या 38 उमेदवारांच्या यादीत अशोक चव्हाण यांचे नाव आहे. पक्षाच्या आदेशामुळे प्रदेशाध्यक्षावर आपल्या प्रचारासाठी नांदेड येथेच अडकून पडण्याची वेळ आली आहे. खासदार चव्हाण यांनी आज अर्ज भरण्यासाठी भव्य मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन केले. यानंतर त्यांनी अर्ज भरला. या मिरवणुकीत आजी माजी पदाधिकाऱ्यांसह महाआघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज मुंबई. औरंगाबाद काँग्रेसने सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर करताच जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकावले. यावर झांबड यांनी उमेदवारी माघार घेण्याची तयारीही दर्शवली. त्यामुळे आता काँग्रेसचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी औरंगाबाद मधून सुभाष झांबड यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलाच. काँग्रेसने जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बंडाचा निशाण फडकावत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. पण आता अचानक आपली बंडाची तलवार म्यान करून 29 मार्च ला समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा कोणतीही लढा, जालना लढा किंवा औरंगाबाद लढा, त्यावर मी त्यांना खुलासा केला का साहेब मी आता माझा चेंडू अपक्ष म्हणून लोकांच्या दरबारी टाकला. अचानक मी त्याला मोड दिला तर लोक म्हणतील का तुम्ही कशा पद्धतीचं राजकारण करू लागले. कुठेतरी कार्यकर्त्याचा विश्वासघात होईल म्हणून मी 29 तारखेला आता मीटिंग बोलवणार. कोणत्या निवडणुकीत प्रत्येक पक्षालाही त्यांच्या रुसव्या कुटुंबियांना सामोरे जावे लागते. औरंगाबाद येथेही काँग्रेसने सुभाष झांबड यांना लोकसभेचं तिकीट दिले पण त्यावरून अब्दुल सत्तार नाराज झाले. नाराज नाही यावेळेस मी कशाला कोणाला वाईट बोलू, माझा कोणी ऐको ना ऐको, माझा आत्मा माझा ऐकतोय. मी माझ्या अंतरात्माने हा निर्णय घेतलेला आहे. अंतरात्माचा ऐकणार नाही तर मग तो माणूस राहणार. माझ्या अंतरात्माने सांगितलं लढा लढा, माझ्या अंतरात्मा सांगितले नाही लढा नाही लढत. माझा तो व्यक्ती स्वतंत्र आहे ना, मी कोणाचा गुलाम नाही आहे, मी हुकमी एक आहे. सत्तारांनी केवळ नाराजी व्यक्त केली नाही तर ते थेट वर्षावरच गेले. शनिवारी मध्यरात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली. या सर्व घडामोडी पाहून पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांनी माघारीची तयारी दर्शवली. त्यांना आज जरी वाटत असेल की जालन्यातून लढायचंय आम्हाला, तरी आज पहाटे मी अशोकरावजीवर बोलेल किंवा वडिष्ठांबरोबर बोलेल, आज सुद्धा आपल्याला जालन्याचं तिकीट बदलता येतं. किंवा त्यांना हे वाटत असेल जालना नाही लढवचं आहे, औरंगाबाद लढवचं आहे. मी जरी माझी उमेदवारी जाहीर झाली असेल पण ते जर औरंगाबाद लढवायला तयार असेल मी माझी माघार घेईन, मी पाटील विनंती करेन. सत्तारांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केली होती. तसेच हर्षवर्धन जाधवांना काँग्रेसचे तिकीट देण्यासाठी प्रयत्न केले होते. पण आता काँग्रेस चंद्रपूर प्रमाणे औरंगाबाद येथेही उमेदवारांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षातील गटातल्याच्या राजकारणाचा फटका काँग्रेसला बसू शकतो. ब्युरो रिपोर्ट आधार न्यूज औरंगाबाद. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कराड येथील महाआघाडीच्या प्रचार सभेत पंतप्रधान आणि भाजपावर हल्लाबोल केले. अभिनंदनला अटक केल्यानंतर जगातील देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला आणि अभिनंदनची सुटका झाली. जर खरंच मोदी 56 इंच छातीचे असतील तर कुलभूषण जाधव यांना सोडून का आणत नाही असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला. सांगतात 56 इंचाची माझी छाती,
आणि तुझी 56 इंचाची छाती होती, तर त्या कुलभूषण यादवाला जाधवाला 2 वर्ष आधी तुरुंगात पाकिस्तानने डांबलेला आहे, त्याला सोडून आणण्याची ताकद तुझी 56 इंचाची छाती दाखवायला कधी फुराली नाही. भ्रष्टाचार आम्ही घालू. प्रधानमंत्री सांगत होते सगळीकडे जाऊन, ना खाऊंगा ना खाणे दोघा, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. एक उदाहरण राफेलचं. जगातली जी मोठी कंपनी फ्रान्समधली दसॉल्ट नावाची कंपनी, त्या कंपनीमध्ये ही विमानं कशी तयार केली जातात ही बघण्याच्यासाठी देशाचा संरक्षण मंत्री म्हणून मी स्वतः आणि त्यावेळेचे संरक्षण खात्याचे सचिव एन होरा आम्ही दोघंही फ्रान्सला गेलो. राफेल प्रकरणात चौकशीला हे सरकार का घाबरत आहे असा सवालही त्यांनी केला. यशवंतराव चव्हाण यांनी देश मजबूत केला, विमानाचे कारखाने काढले, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, या सरकारच्या काळात 50% शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळालेली नाही असा थेट आरोप त्यांनी केला. जागा वाटप आणि उमेदवारी यांचा गुण बऱ्यापैकी आटोक्यात आला असून आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोल्हापुरात श्री करवीर निवास आणि अंबाबाईचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय. 56 पक्षाच्या भरोश्यावर देश चालत नाही तर त्यासाठी 56 इंचाची छाती लागते असं मुख्यमंत्री म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. एकीकडे आमची युती झाली, आम्ही तिकीट वाटप केलं, आम्ही एकत्रित पुढे निघालो, पण त्यांचं काय चाललंय त्यांनाच माहिती नाही. 56 पक्ष एकत्रित आले म्हणतात, मी त्यांना विचारू इच्छितो अ 56 रजिस्टर्ड पक्ष तरी आहेत का? जो रस्त्यावर भेटला त्यालाही मंचावर बसवलं, कोणी सांगितलं आमची संघटना आहे त्यालाही मंचावर बसवलं. एक लक्षात ठेवा, देश चालवण्याकरता 56 पक्ष लागत नाही, 56 इंचाची छाती लागते तेव्हा देश चालत असतो. 56 पक्षाच्या भरोशावर हा देश चालत नाही. समोर शिल्लक कोण राहिले हेच आता कळत नाही आणि म्हणून मी त्यांना नागपूरमध्ये विनंती केली होती, तीच पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने करतो की देवेंद्रजी एकच काम करा, कृपा करून पवार साहेबांना काही तुमच्या भाजपात घेऊ नका. याचं कारण असं की एक तर काय लायकीची माणसं आहेत आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आयुष्य संपूर्ण यांचं महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यामध्ये गेलं, आज कुठेतरी महाराष्ट्र आणि संपूर्ण देश उभा राहतोय आणि तो उभा राहत असताना ही अशी पापं आपल्या दारामध्ये नको. त्यांना त्यांची जागा या जनतेने दाखवलेली आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. थेरपी म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? कोणत्याही अबाल वृद्ध गर्भिणी स्त्रिया अशा कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीज थेरपी त्याची आपण करू शकतो. पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा करत होते का, ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते. बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो तर अशा आजारावर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो नक्कीच. राजकीय वैरातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. बीड जिल्हा
हादरला तो एका राजकीय नेत्याच्या हत्येने. निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवकाची हत्या झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पांडुरंग गायकवाड हे परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेविका मीनाबाई गायकवाड यांचे पती आहेत. रविवारी रात्री काही जणांनी पांडुरंग गायकवाड यांच्यावर तलवारीने हल्ला करत त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर 20 पेक्षा अधिक वार केले. या हल्ल्यात गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र राजकीय हेतूनेच ही घटना घडली असावी अशी शंका वर्तवली जात आहे. जम्मू काश्मीर मध्ये भारतीय जवानांनी 3 दहशतवाद्यांना अटक केली असून दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उघडलाय. श्रीनगर महामार्गावर जवानांनी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जेरबंद केले असून यावेळी त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय. श्रीनगर महामार्गावरून कारमध्ये दहशतवादी जात असल्याची माहिती खबऱ्यांनी भारतीय जवानांना दिली. त्यानुसार राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी परिंपोरा नाक्यावर गाड्याची कसून तपासणी केली. राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी परिपूर्ण नाक्यावर गाड्यांची कसून तपासणी केली. यावेळी एका मारुती कार मधील तरुणांचा जवानांना संशय आला. त्यांनी त्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्याकडे कसून तपासणी केली असता मोठा शस्त्रसाठा सापडला. जवानांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर ते जैश ए मोहम्मदचे सदस्य असल्याचे उघड झाले. युद्धभूमीपासून दुर्गम प्रदेशापर्यंत सहजपणे हालचाली करण्यासाठी आणि अवजड हत्यारांची ने आण करण्यासाठी अमेरिकन बनावटीचे चिनूक हेलिकॉप्टर्सची उपयुक्तता सर्वश्रुत आहे. अशी ही शक्तिशाली चिनूक हेलिकॉप्टर्स आज भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाल्याने हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. तसेच दुर्गम मार्ग आणि सीमेरेषेवरील बांधकाम प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये ही हेलिकॉप्टर्स महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. भारतीय हवाई दल प्रमुख BS धनोआ यांच्या उपस्थितीत चंदीगड एअरबेसवर 4 चिनूक हेलिकॉप्टर्सचे युनिट हवाई दलात दाखल करून घेण्यात आले. चिनूक हेलिकॉप्टर्सची मारक क्षमता देशासाठी मोठा ठेवा असून आजचा दिवस हा भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील महत्वपूर्ण दिवस आहे. तर या होत्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.